कार्डवरून चिपळूणला जाताना कोयनानगरच्या पुढे गेल्यानंतर सह्याद्रीच्या रांगेमधील कुंभार्ली हा घाट लागतो. कुंभार्ली घाट म्हणजे जणू निसर्गप्रेमींसाठी पावसाळ्यात आकर्षणच आहे. धावत्या बसमधून अस्पष्ट धुक्याची शाल पांघरलेले दिसणारे डोंगर आणि ती झाडं आणि वरून पडणारं पावसाचं टिपटिप पाणी आणि बसच्या खिडकीमधून येणारी आल्हाददायक हवा दिवसभराचा आपला शेण घालवल्याशिवाय राहत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उगवलेलं हिरवंगार गवत आणि झाडे हे पाहून सृष्टीनं जणू हिरवी शाल पांघरली आहे असं वाटत राहतं. रस्त्याच्या कडेच्या कठड्यावरून दिसणारं अमाप सौंदर्य आणि डोंगरावरून खळखळत वाहणारं दुधासारखं भेसाळणारं पाणी पाहून आपलं मन मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. डोंगरावरून खळखळ वाहत भेसाळत येणारं दुधाप्रमाणे पाणी आणि पावसाची रिपरिप या दोन्हींचा आवाजाचा नाद जणू कानात घुमू लागतो आणि मन शांत स्थिर असं होतं. बसच्या खिडकीमधून येणारा पाण्याचा मंद असा थंड फवारा आपल्या शरीराला थंड करतो आणि आपल्या शांतीत आणखीनच भर टाकतो. अस्पष्ट धुक्याने वेढलेले डोंगर पाहत आणि कठड्यावर बसलेली ती खोडकर माकडं चाळी करत बसलेली असतात. या सौंदर्यात ती आणखीनच भर टाकतात आणि मनाला मोह पाडून जातात. शेवाळ्याने वेढलेले वृक्ष आणि त्यावर सरसर ओघळत येणारं पाणी चिंब करत जातं आणि सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. वळणावळणाच्या काळ्या भिन्न रस्त्यावरून जाताना मनाला एक वेगळाच भास निर्माण होतो. धुक्यामुळे अस्पष्ट दिसणाऱ्या त्या दऱ्या आणखीनच पुन्हा पुन्हा मोह पाडून जातात आणि पुन्हा नजर जाते ती म्हणजे बाहेर दिसणाऱ्या अस्पष्ट दिसणाऱ्या डोंगरावर आणि न दिसणाऱ्या दरीकडं. डोंगर माथ्यावरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे असंख्य धबधबे निर्माण झालेले असतात. त्यामुळे असंख्य धबधबे एकाच वेळेला पाण्याचा अनुभव आपल्यास मिळतो. असा हा विलोभनीय निसर्गाचा देखावा पाहत हा प्रवास कधी संपूच नाही असं वाटत राहत. अशा स्वर्गाकडे जाणाऱ्या मार्गाची ओढ कुणाला नको असते. हेच निसर्ग सौंदर्य मी माझ्या कॅमेऱ्याच्याद्वारे माझ्या मनात कैद करून ठेवलेलं आहे.